की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सध्या तुमच्या पक्षामध्ये वाचाळ, तुमच्या म्हणजे शिंदेगट आणि भाजप ह्याच्यामध्ये वाचाळवीरांचं मोठ्या प्रस्थ वाढलेलं आहे. काहीही बोलताय, बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये मला टीकाटिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलतायत, ह्याच्यातून मंत्रिमंडळाची पण प्रतिमा खराब होईला त्याच्यातनं मदत त्या ठिकाणी होते. लोकांच्या लोक ऐकून घेत असतात, पाहत असतात आणि लोक ते लक्षामध्ये ठेवत असतात. हे दुरुस्त केलं पाहिजे. काही काही सहज बोलून जातात, तुम्ही पण ते ऐकलं की आपण चहा पाहिजे का, चहा पाहिजे का. आपण काय म्हणतो की कुणाला चहा पाहिजे असेल तर चहा घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या, कॉफी पाहिजे असेल तर कॉफी घ्या, कुणीच काहीच घेत नसेल तर दूध घ्या. आपण असं म्हणत नाही तुम्ही दारू पितं का, असं विचारत नाही. पण तिथपर्यंत मजल आणि ते म्हणतात नाही सहज मी तसं केलं. हे नाही चालत. तुम्ही आता सहज बोलायला नागरिक नाही आहे, तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही शपथ घेतलेली आहे, काही तुमच्यावर जबाबदारी आहे. त्याही काळामध्ये मधी अब्दुल सत्तार आमची भगिनी सुप्रियाच्याबद्दल काही बोलले, विनाशकाली विपरीत बुद्धी हेच त्यांना बोललं पाहिजे. काय आपण बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय, आपल्याला काही मंत्री केलं म्हणजे काही वेगळं काही झालं का? मंत्रिपद मिळत असतात, मंत्रिपद जात असतात, कोण आजी असतं कोण माजी असतं, परंतु शेवटी सगळे आपण नागरिक आहोत. संविधान, कायदा, घटना, नियम ह्याचा सगळ्यांनी आदर करायचा असतो. पण तशा पद्धतीनं ह्यांच्या अनेकांच्या गोष्टी चुकतायत.